नमस्कार मित्रांनो, मी ऋतिक कांबळे स्पर्धा विश्व या युट्यूब चॅनल वर तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण बघा विषाणूजन्य रोग. ठीक आहे, विषाणूजन्य रोग बघणार आहोत. म्हणजेच काय तर व्हायरल डिसीज, जे रोग विषाणूमुळे होतात आणि आपल्या परीक्षणाच्या दृष्टीने जे अत्यंत महत्वाचे जे रोग आहेत त्या रोगांवर जे महत्वाचे पॉइंट्स आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, आपण या आधीच्या लेक्चर मध्ये बघा जे जीवाणूजन्य रोग आहेत आणि त्याच्यामध्ये जे महत्वाचे पॉइंट आहेत ते सर्व बघितले आहेत. तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये त्याची लिंक दिलेली आहे, तिथे जाऊन तो तुम्ही पाहून घ्या. कारण का जे जीवाणूजन्य आणि विषाणूजन्य हे IMP पॉइंट आहेत, यावर परीक्षेला आरोग्य सेवक आणि आरोग्य सेविका यांवर प्रश्न हे विचारले जातात. ठीक आहे, तर आता आज आपण बघूया विषाणूजन्य रोग. आता यामध्ये पहिला रोग आहे तो म्हणजेच पोलिओ. पोलिओ हा विषाणूजन्य रोग आहे. आता यामधील जे आपण महत्वाचे पॉइंट आहेत ते आपण बघणार आहोत. ठीक आहे, तर यामध्ये बघा पहिला कारक म्हणजे ते कशामुळे होतो, तर कोणत्या विषाणूमुळे होतो, तर अँटेरो. ठीक आहे, इथे ट आहे, अँटेरो व्हायरस या विषाणूमुळे बघा पोलिओ हा रोग होत असतो. ओके, यापुढील याची लक्षणे काय काय, जर पोलिओ झाला. ओके, जर पोलिओ झाला तर ते कसे ओळखायचे, तर बघा हात पाय अध होणे, ताप इत्यादी, तसेच जे चेतासंस्था आहे चेतासंस्थेवर हे परिणाम करतात. कोणता, तर पोलिओ हा रोग. ओके, ही जी लक्षणं आहेत ती पोलिओची आहेत. यापुढे याचा प्रसार कसा होतो बघा. आता प्रसार हा पोलिओ हा सुद्धा एक संक्रामक रोग आहे. याचा प्रसार कसा होतो, तर बघा दूषित अन्न आणि पाणी यांच्या मार्फत पोलिओ याचा प्रसार हा होत असतो. आता उपचार आणि प्रतिबंध. ठीक आहे, आता उपचार आणि प्रतिबंध कोणते कोणते, त्यासाठी लसीकरण हे केले जाते. बघा साल्फ ही लस इंजेक्शन द्वारे, तसेच सेबिन ही लस तोंडावाटे दिली जाते. बघा लहानपणापासून जन्मापासूनच मोठे होईपर्यंत हे लसीकरणामध्ये पोलिओची लस ही लहान मुलांना दिली जाते. या पुढील बघा दुसरा आहे तो म्हणजे देवी, त्याला स्मॉल पॉक्स असेही म्हणतात, देवी. ओके, आता हा कोणत्या विषाणूमुळे होतो, तर ठीक आहे, आता हा वॅरिओला व्हायरस. ओके, व्हॅरी कोणत्या विषाणूमुळे, तर वॅरिओला व्हायरस, वॅरिओला विषाणू यामुळे देवी हा रोग होत असतो. ओके, आता याची लक्षणे काय काय आहेत, तर बघा अंगावर पुरल येणे आणि ताप येणे ही देवी या रोगाची लक्षणे आहेत. जर रोग झाला तर अंगावर पुरल येतात, तसेच ताप येतो. तर याचा प्रसार कसा होतो, तर बघा याचा प्रसार हवेमुळे, हवेतून ड्रॉपलेट संसर्गातून हा याचा प्रसार हा होत असतो. तशातला दर देवी, त्याला स्मॉल पॉक्स असे म्हणतात या रोगाचा. त्याचा उपचार आणि प्रतिबंध कशावरती, तर याचं सुद्धा लसीकरण केले जाते. म्हणजे लहान मुलांना त्याची लस दिली जाते. कोणती, तर देवीची लस ही देवी म्हणजे स्मॉल पॉक्स होणे यासाठी दिली जाते. या पुढील तिसरा आहे तो म्हणजे गोवर. ओके, याचा कारक म्हणजे हा कोणत्या विषाणूमुळे होतो, तर बघा मिक्सो व्हायरस या विषाणूमुळे गोवर हा रोग होत असतो. ठीक आहे, याची लक्षणे काय काय, तर सेम देवी सारखंच याचा सुद्धा लक्षणे आहेत. तर बघा अंगावर पुरल येणे आणि ताप येणे ही गोवर याची लक्षणे आहेत. ठीक आहे, ते कोणत्या व्हायरसमुळे होतो, तर मिक्सो व्हायरस यामुळे गोवर हा रोग होतो. आता याचा प्रसार कशामार्फत होतो, तर बघा हवेमार्फत आणि संपर्काद्वारे, थेट संपर्काद्वारे गोवर या रोगाचा जो प्रसार आहे तो होत असतो. एकापासून दुसऱ्याला संक्रमण कशाद्वारे होते, तर हवेमार्फत आणि संपर्काद्वारे. आता याचा उपचार आणि प्रतिबंध, आता उपचार आणि प्रतिबंध काय, तर बघा याचं सुद्धा लसीकरण केले जाते. कोणती लस, त्याला MMR लस बोलतात आणि मराठीमध्ये बघा त्रिगुणी लस असे त्याला म्हटले जाते. कारण का याच्यामध्ये तीन रोगाच्या लसी असतात. M म्हणजे पहिलाच आहे गोवर म्हणजेच माइल्सेस, दुसरा M म्हणजे मम्स आणि R म्हणजे रुबेला. हे तिन्ही रोगांची मिळून जी MMR लस होते तिला मराठीत काय म्हणतात, तर त्रिगुणी लस असे म्हटले जाते. ओके, आता तुम्हाला प्रश्न विचारतील परीक्षेला की त्रिगुणी रस म्हणजे बघा त्रिगुणी लस
ही कोणत्या रोगासाठी दिले जाते आणि तुम्हाला खालील पैकी गोवर मम्स किंवा रुबेला यांपैकी पर्याय दिले जातील आणि बाकी इतर जे रोग असतील त्यांची त्यापैकी तुम्हाला योग्य हे उत्तर ओळखायचे असते. तर आता त्रिगुणीलस कशाला तर गोवरला तसेच मम्सला आणि रुबेला या तीन रोगांसाठी एमएमआर लस ही दिली जाते. आता यामध्ये महत्वाचे पॉइंट काय तर कारक म्हणजे कोणत्या व्हायरसमुळे तर मिक्झो व्हायरस. लक्षणे तर सेमच आहेत मागे जे चिकन पॉक्स म्हणजे देवी आणि गोवरची अंगावर पुरलेने आणि ताप येणे. ठीक आहे. आता प्रसार याचा कसा होतो तर हवेमार्फत आणि संपर्कद्वारे होतो आणि याचे उपचार आणि प्रतिबंध काय तर लसीकरण हे महत्वाचे आहे. यामध्ये कोणती तर एमएमआर लस आणि तिला मराठीमध्ये त्रिगुणी लस असे म्हटले जाते हे लक्षात ठेवा. यापुढील चौथा आहे तो म्हणजे रुबेला. ओके. आता याचं कारक म्हणजेच काय तर बघा त्याचा व्हायरस कोणत्या व्हायरसमुळे होतो हा सुद्धा मिक्झो व्हायरस या विषाणूमुळे होतो. ठीक आहे. आता मागे आपण बघितला आधीचा जो कोणता तर जो आपला याच्या आधी कोणता गोवर बघितलाय. ठीक आहे. आता गोवर आणि रुबेला ही एकाच व्हायरसमुळे होतात तर कोणत्या मिक्झो व्हायरस यामुळे. ठीक आहे. आता याची लक्षणे काय याची सुद्धा लक्षणे सेम आहेत अंगावर पुरलेने. ओके. आता आपण देवी बघितला गोवर बघितला आणि रुबेला यांची लक्षणे तिघांची सेम आहेत अंगावर पुरलेने आणि ताप येणे. या पुढील आता याचा प्रसार कसा होतो. ठीक आहे. बघा याचा प्रसार बघा थेट संपर्काद्वारे होत असतो. जर आपण रुग्णाच्या थेट संपर्कामध्ये आलो तर त्याचा त्या रोगाची म्हणजे बघा रुबेलाची लागण आपल्याला सुद्धा होऊ शकते. आणि शेवटचा आहे उपचार आणि प्रतिबिंध. आता याच्यासाठी उपचार सुद्धा सेमच आहे. काय ते लसीकरण. ओके. याला लसीकरणामध्ये एमएमआर लस दिली जाते कोणती तर मराठी त्याला त्रिगुणी लस असे म्हणतात. कशाला आता आपणच बघितलं मायलिस मम्स आणि रुबेला. ओके. हे तिन्ही रोगांना एमएमआर लस ही दिली जाते. या पुढील बघा पाचवा रोग आहे तो म्हणजे स्वाईन फ्लू. हा एक पॅन्डेमिक रोग आहे हे लक्षात ठेवा. आता याचा कारक काय म्हणजे हा कोणत्या विषाणूमुळे होतो तर बघा H1N1 व्हायरस या विषाणूमुळे स्वाईन फ्लू हा रोग होत असतो. या पुढील याची लक्षणे काय काय आहेत तर बघा खोकला आणि तीव्र ताप ही स्वाईन फ्लू याची लक्षणे आहेत. तसे त्याचा प्रसार बघा हवेमार्फत आणि घामातून होतो. अशाचा तर स्वाईन फ्लू याचा कशामार्फत हवेमार्फत आणि घामातून. त्याचा उपचार आणि प्रतिबंध काय तर बघा इथे ठीक आहे वॅक्सिन ग्रीप लस दिली जाते आणि टॅमिक फ्लू टॅबलेट याच्यासाठी म्हणजे बघा स्वाईन फ्लू याच्यासाठी उपचार पद्धती काय वापरली जाते तर बघा वॅक्सिन ग्रीप लस ही आधीच तुम्हाला दिलेली असते. तसेच बघा उपचारच्या टायमाला टॅमिक फ्लू टॅबलेट ही जेव्हा आपल्याला स्वाईन फ्लू होतो तेव्हा दिली जाते. आता यामध्ये महत्वाचे पॉइंट काय तर कारक काय आपल्या परीक्षेला विचारले जातात जे स्वाईन फ्लू या कोणत्या विषाणूमुळे होतो तर कोणता H1N1 व्हायरस. तसेच याची लक्षणे काय आहेत खोकला आणि तीव्रता. तसेच त्याचा प्रसार कशामार्फत होतो बघा हवेमार्फत आणि घामातून होतो. आणि उपचार आणि प्रतिबिंध बघा प्रतिबंधासाठी वॅक्सिन ग्रीप लस वापरली जाते आणि उपचारांमध्ये बघा टॅमिफ्लू टॅबलेट ही दिली जाते. या पुढील बघा सहावा आणि आरोग्य सेवक यासाठी एकदम महत्वाचा आहे. आरोग्य सेवक आणि आरोग्य सेविका डेंग्यू या टॉपिकवर म्हणजे या विषयावर या रोगावर 100% प्रश्न हे असतातच. ओके. आता हा कोणत्या विषाणूमुळे होतो तर बघा विषाणू जास्तीत जास्त विचारला जात नाही परंतु कोणत्या विषाणूमुळे तर बघा DEN1-2 हे फ्लेवी व्हायरसमुळे हा डेंग्यू हा रोग होत असतो. आता यातही लक्षणे काय आहेत लक्षणे खूप वेळा विचारले गेली आहेत. आता जे आरोग्य सेवक म्हणजे झाल्या आता सार्वजनिक आरोग्य विभागाची आरोग्य सेवक म्हणजे MPW ची एक्झाम झाली त्यामध्ये डेंग्यू मध्ये लक्षणे विचारली गेली होती. ठीक आहे. तर या लक्षणे काय आहेत तर ब्लड प्लेटलेट्स कमी होणे आणि रक्तस्राव होणे. बघा IMPI स्टार करून ठेवा. त्याची लक्षणे काय तर ब्लड प्लेटलेट्स कमी होणे आणि रक्तस्राव होणे हे डेंग्यू याची लक्षणे आहेत. आता याचा प्रसार हे सुद्धा खूप महत्वाचे आहे हे सुद्धा विचारले जाते. बघा एडिस प्रकारच्या डासांमार्फत याचं प्रसार होता कोणत्या तर बघा एडिस. डेंग्यू मध्ये प्रश्न विचारला मोस्टली कॉमन प्रश्न आहे की एडिस म्हणजे बघा डेंग्यू हे कोणत्या डासामुळे होते कोणत्या डासांमार्फत होते तर त्याचं उत्तर होईल
एडिस, ठीक आहे, किंवा एडिस चावल्यामुळे कोणता रोग होऊ शकतो, तर त्याचं उत्तर येईल डेंग्यू. अशा प्रकारे उलटा किंवा सुलटा प्रश्न तुम्हाला विचारला तरी तुमचं कन्फ्युजन हे व्हायला नको, ठीक आहे. आता उपचार आणि प्रतिबिंध, याच्यासाठी उपचार आणि प्रतिबिंध काय बघा, डेंग्यूवॅक्सिया, ओके, डेंग्यूवॅक्सिया यामध्ये उपचार आणि प्रतिबंधामध्ये याचा उपयोग केला जातो. आता यामध्ये आपल्याला महत्त्वाचं काय, तर बघा लक्षणे आणि प्रसार हे एकदम इम्पॉर्टंट आहे. यावर एक प्रश्न फिक्सच असतो. बघा लक्षण काय आहे, तर ब्लड प्लेटलेट्स कमी होणे आणि रक्तस्त्राव होणे, तसेच प्रसार काय म्हणजे कशा प्रकारून कशा मार्फत याचं संक्रमण होतं, तर बघा एडिस प्रकारच्या डासांमार्फत याचं संक्रमण होत असतं. या दोन गोष्टी स्टार करून ठेवा, लक्षण आणि प्रसार, ठीक आहे. आता काविल, काविल हा सुद्धा एकदम आवडीचा विषय आहे आरोग्य सेवक आणि आरोग्य सेवक महिला यांमध्ये, ठीक आहे. आता यावर सुद्धा आता जी आलेली आहे झाली त्याच्यामध्ये सुद्धा दोन प्रश्न एक काविल म्हणजे हेपेटायटिस वर विचारले गेले होते. आता याचा कारक काय आहे, म्हणजे बघा कोणत्या विषाणूमुळे होतो, तर बघा हेपेटायटिस ए आणि हेपेटायटिस बी व्हायरस म्हणजे विषाणू अंतर्मुळे काविल हा रोग होत असतो. आता याच्यामध्ये याची जी लक्षणं आहेत ती इम्पॉर्टंट आहेत, लक्षणं परीक्षेलाही विचारले जातात. बघा त्वचा पिवळी पडणे, तसेच भूक न लागणे, ताप, घसाय दुखणे, अंग दुखी होणे आणि तसेच बघा महत्वाचे यकृत आणि वृक्क कार्य हानी होणे, ठीक आहे. हा एकदम इम्पॉर्टंट शब्द आहे याच्यामध्ये. बघा लक्षणं काय काय, तर त्वचा पिवळी पडते, भूक लागत नाही म्हणजे भूक कमी लागणे, तसेच ताप येणे, घसा दुखणे, अंग दुखी आणि यकृत आणि वृक्क कार्य हानी म्हणजेच बघा लिव्हर आणि किडनी ही याची हानी होते. कोणत्या रोगामध्ये, तर काविल या रोगामध्ये. हा प्रश्न सुद्धा आता विचारला गेला होता आरोग्य सेवक जी सार्वजनिक आरोग्य विभागाची एक्झाम झाली होती त्यामध्ये. तर यामध्ये बघा कारक कोणता, तर हेपेटायटिस ए, हेपेटायटिस बी व्हायरस आणि याची लक्षणे आता आपल्याला सांगितली आहेत. या पुढे याचा प्रसार कशा प्रकारे होतो बघा, हे सुद्धा महत्वाचं आहे. याबद्दल सुद्धा प्रश्न विचारला गेला होता. दूषित पाणी आणि रक्त व लैंगिक संक्रमणाद्वारे हे काविल या रोगाचा प्रसार होत असतो. कशा मार्फत, तर बघा दूषित पाणी, रक्त आणि लैंगिक संक्रमण. आता याचा उच्चार आणि प्रतिबिंध कशाने म्हणजे कशा प्रकारे करतात, तर यासाठी लस दिली जाते. ती कोणती लस आहे, तर बघा हेपेटायटिस ए वॅक्सिन आणि हेपेटायटिस बी वॅक्सिन जी लस आहे, हे दोन लस देऊन काविल याचा प्रतिबंध केलं जातं. आणि बाकी जे उपचार आहेत इतर उपचार, ते जे लक्षणं असतील लक्षण आधारित इतर उपचार केले जातात. परंतु प्रतिबंध कशा प्रकारे, तर बघा हेपेटायटिस ए वॅक्सिन आणि हेपेटायटिस बी वॅक्सिन ही आपल्याला दिली जाते, ओके. मित्रांनो आपण बघा याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये जे जीवाणूजन्य रोग आहेत म्हणजे जीवाणूमुळे जे रोग होतात ते बघितले, आणि आजच्या लेक्चरमध्ये आपण जे विषाणूजन्य म्हणजे विषाणू व्हायरसमुळे जे रोग होतात ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार बघितलेत. आणि जे उरलेले जे इतर जे रोग आहेत म्हणजे बघा प्रोटोजोवा म्हणजे आधी जीवांमुळे जे होणारे रोग आहेत, तसेच एचटीडी म्हणजे सेक्शुअल ट्रान्समिटेड डिसीजेस जे, तसेच आणि कवकजन्य आजार जे उरलेले आहेत ते आपण पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.